राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत शुभम इंगोलेला सिल्वर मेडल। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या केलगाव इंगोले येथील शेतकरी पुत्र शुभम इंगोले यांनी महाराष्ट्र राज्य ओपन चॅम्पियनशिप भालाफेक स्पर्धेत सिल्वर मेडल प्राप्त केलं आहे। नाशिक येथे दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या मालेगाव तालुक्यातील शेलगाव येथील शुभम इंगोले या शेतकरी पुत्राने सिल्वर मेडल प्राप्त करून वाशिम जिल्ह्याला मानाचा तुरा रोवला आहे। या महाराष्ट्र स्टेट ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून खेळाडू सहभागी झाले होते। सदर क्रीडा प्रकारामध्ये या छोट्याशा खेड्यातील तरुणाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे व सिल्वर मेडल प्राप्त करून दिले आहे। या कामगिरीमुळे सर्व स्तरावरून त्याचे कौतुक होत आहे। त्याचे श्रेय त्याने ट्रेनर, शिक्षक, आई वडिलांना दिले आहे। यापुढेही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याचे लक्ष्य असून देशासाठी मेडल जिंकण्याची इच्छा त्याने व्यक्त केली। लोकराज्य न्यूजकरिता अजय चौथमल, मालेगाव। नाशिक येथे झालेल्या ओपन महाराष्ट्र ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये मला सिल्वर मेडल मिळाले व कोरोनाच्या काळामुळे मी व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकलो नाही, त्यामुळे मी गोल्ड मेडलपासून वंचित राहिलो याची मला खंत आहे। येणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये सिनियर नॅशनलमध्ये मी नक्कीच मेडल आणण्याचा प्रयत्न करेल आणि देशासाठी भालाफेकमध्ये मेडल मिळवण्याचे माझे ध्येय आहे। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा।